ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। वीरशैव लिंगायत क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट सामन्याचे उद्घाटन समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। वीरशैव लिंगायत समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी 1,489 रुपये बक्षीस असलेल्या सामन्याचे महात्मा बसवेश्वर चषक जय भवानी मैदानावर शुक्रवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले। यावेळी नगरसेवक डॉ किरण देशमुख, समाजसेवक श्रीशैल हत्तुरे, अविनाश पाटील, अमर पुदाले, महेश थोबडे, महालिंगप्पा परमशेट्टी, वीरेंद्र हिमगिरे, अनिल गवळी, विनीत पाटील, सिद्धार्थ सालक्की, वीरेश उंबरजे, महांतेश गुळगी, जगदीश हवनराव, सागर तलिकोटी, मनोज मलकुनाईक, नागेश मद्दे, निलेश धनशेट्टी, संदीप दरगो पाटील, अजित साखरे, मनोज मकाई, शिवराज झुंजे, सिद्धाराम जकापुरे, वैभव बरबडे, साईप्रसाद पाटील, परमेश्वर माळगे, नागेश भोगडे, नागेश उंबरजे, समितीचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। आणि यासाठी उपस्थित असलेले आदरणीय थोबडे काका, हातुरे काका, वीरशैव लिंगायत क्रिकेट असोसिएशन यांचं मी कौतुक करतो की मागच्या अनेक वर्षापासून आपल्या समाजातले खेळाडू होते पण अनेक अडचणी असल्यामुळं एक चांगलं संधी त्यांना भेटत नव्हतं, पण मी मागच्या 10-15 दिवसापासून बघत आहे की आपल्या असोसिएशनच्या वतीने अतिशय काटकसरीने आज जय भवानी मैदानचं जे चेहरा मोहरा बदलण्यात आलेला आहे। खरं तर या ठिकाणी आपण बघत होतो की या मैदानात चांगलं संधी असलं तरी या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस या मैदानाचा पूर्ण दुर्दशा करण्यात येत होतं, पण मागच्या 15 दिवसात आपण या ठिकाणी अतिशय मोलाचं मेहनत घेतलं आणि या ठिकाणी एक चांगलं मैदान या आपल्या समाजातल्या सर्व खेळाडूंना उपलब्ध करून दिला। मी त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि जे आज तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं खेळाडूंच्या वतीने खेळाडूंसाठी जे तुम्ही चषक उद्घाटन ठेवलेला, मी आशा करतो की येणाऱ्या काळात आपले सीझन 2 सीझन 3 असेच होतील आणि एवढ्याच भव्य पद्धतीने होतील। आणि त्यासाठी आज आपण बघत आहात की विविध पक्षातले विविध सामाजिक क्षेत्रातले लोक आपल्या मनात काही शंका न ठेवता आपल्या पाठीशी आज इथं व्यासपीठावर उपस्थित राहून तुमच्या पाठीशी उभं राहिलेत। आम्ही एवढंच सांगू इच्छितो की सर्वजण आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, एवढं चांगलं पद्धतीचं तुम्ही पुढेही असेच चषक आयोजन करावं आणि आमची शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत आणि बोलायला संधी दिल्याबद्दल आभार म्हणून 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले चेरुत्तरचे लाडके आमदार माननीय विमल देशमुख प्रभागाचे आपले नगरसेवक किरणजी देशमुख मालक हे आताच या पुढेही हे आता पहिलं वर्ष MAPL चालू झालं आहे, आता हे अखंडित दरवर्षी महात्मा बसवेश्वर प्रेमी हो यावं यासाठी आम्हाला दरवेळेस जरी काही आपल्या त्यांना क्रिकेटसाठी समाजासाठी काय आपलं जे नाही येत असं आम्ही योगदान दरवर्षी आम्ही देऊ एवढं बोलतो। लिंगायत समाजाचे मुलं जी वर्तून मुलं क्रिकेटमध्ये संपू शकतात त्यांना एक सुवर्ण संधी आहे आणि आज जे वीरशैव लिंगायत क्रिकेट असोसिएशन ही नवीन स्थापन झालेली आहे त्या सर्व जे त्यांनी जनी स्थापन केली आहे त्या सगळ्या संचालकांना, चेअरमनना, सगळ्यांना मी माझी हार्दिक शुभेच्छा देतो आणि असेच दरवर्षी सामने घ्या आणि आपल्या समाजातील मुलांना संधी मिळू दे ही शुभेच्छा व्यक्त करतो। सचिनजी कुलकर्णी आहेत, मुंडू गुळगुंड आहेत, संशेट्टी अण्णा आहेत, श्रीशंजी मार्गे आहेत, त्या ठिकाणी आपण केलेल्या कामाचं योगदान हे एक युवा खेळाडूंसाठी एक प्रोत्साहन ठरो अधिक न बोलता ह्या प्रीमियर लीगस माझ्या मनापासून शुभेच्छा। अजून भरपूर जण बोलणार असले मग जास्त काही बोलत नाही, पण या ठिकाणी हे जे 2022 चषक बनवण्यात मालकांनी जे आपल्या सर्वांना ताकद दिलं, मला दरवर्षी आपण असं सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभे राहून सोलापूर शहरातील एक चांगले चांगले खेळाडू निवडून आणि आपलं सर्वजण जर समाजातील जर ठरवलं की महाराष्ट्रात पण आपली पोरं रणजीला खेळायला जातील, IPL जातील अशी सर्वांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। मनपूर्वक शुभेच्छा देतो। अतिशय स्तुत्य असा उपक्रम हा या क्रिकेट असोसिएशननं इथे राबवलेला आहे। बसव जयंतीच्या निमित्तानं एक चांगला उपक्रम या ठिकाणी होतोय। या क्रिकेट
स्पर्धेमध्ये मी माझ्या मुलाला सुद्धा फॉर्म भरायला लावला होता, याच्यावरून की बाबा पालकांना आणि खेळाडूंना याची गरज आहे अशा स्पर्धा राबवण्याची, त्यांना खेळायला त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना या निमित्तानं संधी मिळते. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि यापुढील काळात असेच उपक्रम राबवून या खेळाडूंना आपण सर्वजण त्यांच्या पाठीवर थाप देऊया आणि पुढील भविष्यात ते निश्चितच यश मिळवतील अशा या छोट्या छोट्या स्पर्धांमधून होत राहणार आहेत. बसव जयंतीच्या निमित्तानंच वीरशैव विजयच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बसव व्याख्यानमाला होणार आहे. 29, 30 एप्रिल आणि 1 मे डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात ही व्याख्यानमाला होणार आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.